मित्रांनो नमस्कार, नवीन घडामोडी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे, कारण की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे. आता मित्रांनो, राज्यात 2023 ते 2028 या 5 वर्षांसाठी प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे मोफत साडीचे वाटप अंत्योदय शिधापत्रिका धारकांना केले जाणार आहे. मित्रांनो, या संदर्भातील शासन निर्णय देखील महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेला आहे. तर पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे 10 नोव्हेंबर 2023 चे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे, ज्याचा विषय आहे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबत. आता मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार 2 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर करण्यात आले आहे. आणि मग या धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात येत आहे. आता ही जी योजना आहे, या योजनेचं स्वरूप जे आहे ते लक्षात घ्या मित्रांनो. या योजनेचा कालावधी 2023 ते 2028 या 5 वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेला आहे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 31 डिसेंबर 2022 पर्यंत अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांची संख्या 24,58,747 इतकी आहे, जी दरवर्षी कमी किंवा जास्त होत असते आणि त्या संख्येनुसारच सदर योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ किंवा घट ही होणार आहे. आता हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यावरती क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय सविस्तररित्या वाचू शकता. त्याचप्रमाणे हा शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने अंत्योदय शिधापत्रिका धारक जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय घेतलेला आहे. आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ज्याप्रमाणे तुम्हाला समोर आता स्क्रीनवरती दिसत आहे अगदी त्याप्रमाणे आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे कृषीविषयक, बँकिंगविषयक आणि त्याचप्रमाणे नवनवीन नियमांसंदर्भातील अपडेटेड माहिती ही वेळोवेळी दिली जाते. तरी मित्रांनो, ते व्हिडिओज तुम्हाला मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.